अमर पाटील यांना महाविकास आघाडीमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 251 दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 19 येथे शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी दक्षिण विधानसभा समन्वयक राहुल गंधुरे, उपशहर प्रमुख सचिन गंधुरे, विभाग प्रमुख जयराम सुनसू, ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू शिंदे, शाखा प्रमुख देवीदास कोळी, शाखा प्रमुख विनोद दांगडे, श्रीनिवास पोतू, ओंकार काटे, व्यंकटेश अडकी, मधुकर चिलवेरी, चंद्रशेखर शिरनाळ, नानी आडम, सिद्धेश्वर नागेल्ली, साईराज डिकोंडा आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अमर मालक रतिकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. आज सर्वात महत्त्वाचा, सगळ्यात जास्त आनंद कुणाला झाला असेल तर सर्वसामान्य शिवसैनिकाला झाला असेल, कारण की एका तळागाळातल्या कार्यकर्त्याला अमर मालक पाटील अशा एका शेतकऱ्याच्या मुलाला पक्षाने उमेदवारी देऊन अतिशय प्रामाणिकपणे पक्षाचं काम जे करतात आणि खरंच अशा एका नेतृत्वाची आज दक्षिण सोलापूरला गरज आहे. आज दक्षिण सोलापूरमधला शेतकरी अहवाल दिला आहे, शेतात पाणी नाही आहे, उजनी धरण 100% वरती भरून गेलं तरी शेतात पाणी येत नाही आहे. या कशामुळे येत नाही आहे, कारण की या ठिकाणी जे सतत आमदार निवडून येतात ते आमदार अकार्यक्षम आहे, मंद्रूपचे MIDC झालेले नाही आहे, हद्दवाड भागांमध्ये म्हणावे असे कित्येक प्रश्न आहेत, रस्ते नाही आहेत, आजही लोक गटारीतून चालत जातात, जे काही निधी रस्ते झालेले सर्व DPDC निधीतून झालेले आहेत, 2-3 कोटी रुपयाचे रस्ते झालेले आहेत, पण इथल्या आमदारांनी खोटे सुतोवाच करून 22 कोटी रुपयाचे निधी या निलमनगरला दिलंय असं खोटे आश्वासनं दिलेलं आहे. त्यामुळं समस्त निलमनगर असू देत किंवा प्रभाग क्रमांक 19 किंवा दक्षिण विधानसभा, समस्त नागरिक हे या आमदारावरती रागायला गेलेले आहेत, प्रचंड आणि नाराज आहेत. त्यामुळं येत्या विधानसभेला ही आता आमदारकीची इलेक्शन आहे, त्यामध्ये प्रभाग 19 सन्मान्य अमर मालक पाटील हे 10,000 लीडने इथून लीड घेऊन दक्षिण विधानसभेवरती शिवसेनेच्या भगवा फडकवतील असा विश्वास मी इथं व्यक्त करतो. आणि अमर मालक पाटील यांच्यासाठी अहोरात्र झटून सन्मान्य अमर मालक पाटीलांना आमदार करण्यासाठी प्रसंगी रक्तही सांडण्याची तयारी आमच्या सर्व शिवसैनिकांची आहे. देवीदास कोळी पदाधिकारी सर्व मिळून श्रीकांत अण्णा पाटलाला दक्षिणमधून उमेदवारी दिल्याबद्दल माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिनंदन करून, तसेच या दक्षिण भागामधून श्रीकांत पाटील अमर पाटील यांना लोकांनी निवडून द्यायची चिकाटीने व तयारीने जाहीर करत आहोत. मशाल चिन्ह ह्या चिन्हावर बटन दाबून विजय करा. आमचे सर्वांचे लाडके जिल्हा प्रमुख अमर रतिकांत पाटील यांची 251 दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर केल्याबद्दल उद्धव साहेबांचं अभिनंदन, तसेच आपल्या प्रभाग क्रमांक 19 व दक्षिणमधील सर्व मतदारांना विनंती आहे की शिवसेनेचं मशाल हे चिन्ह आहे, सर्वजण मशाल चिन्ह दाबून भरघोस मतांनी अमर मालकांना निवडून द्यावं हीच विनंती. जय महाराष्ट्र.